लोकशाही असणाऱ्या किंवा मानणाऱ्या देशामध्ये एक नवीन प्रकारची ऑटोक्रेसी ती येत आहे किंवा तानाशाही येत आहे. आणि अशा क्रायसिस पिरियडला दलितांनाच पुढे केलं जातं, विशेषतः आंबेडकरी माणसाचाच उपयोग केला जातो किंवा दलित माणसाचा, ज्यांना नैराश्यवादानं ग्रासलेलं आहे त्यांचं हे प्रिडिक्शन आहे, किंवा ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर किंवा समाज बदलाच्या सरकार बदलांच्या प्रक्रियेवर विश्वास नाही त्यांचं हे प्रिडिक्शन असू शकतं. ज्या प्रश्नावरती मुख्य पंतप्रधानांनी संसदेत बोलायला पाहिजे ते पंतप्रधान संसद चालू असताना संसदेच्या बाहेर बोलतात आणि चर्चा मात्र संसदेत टाळतात. पण राजीव गांधीच्या कालखंडामध्येच तोपर्यंत हायेस्ट विक्रम सभागृहातून बाहेर करण्याचा तो त्यांच्याच काळातला आहे. विरोधक आपल्या समोर असताच कामा नये. ही जी काही नवीन संसदीय झुंडशाही आली त्या झुंडशाहीचा परिणाम म्हणून आपल्याला सभागृह खाली दिले दिसतं. बी जे पी यांचं जे काही पॉलिटिकल ट्रेनिंग आहे ते अनडेमोक्रॅटिक कल्चरचं ट्रेनिंग आहे, ते काही डेमोक्रेसी मानणार नाही. त्यांचा आदर्श जर्मनीतला हिटलर आहे, नाझी पक्ष होता, आणि त्यामुळं त्यांचा बॅकग्राऊंड आणि त्यांचं एक जे ओरिजिन म्हणतो तेच अँटी डेमोक्रॅटिक आहे, लोकशाहीशी सुसंगत नाही. पण बी जे पीचे भ्रष्टाचारी झालेले लोक मात्र ह्याच्यापासून सेफ आहे, किंवा ज्यांनी काँग्रेसमध्ये राहून किंवा टी एम सीत राहून किंवा दुसऱ्या पक्षात राहून भ्रष्टाचार केला पण ते पुन्हा जर बी जे पीत गेले तर तेही सेफ आहेत. मग राहिले विरोधक, त्यांच्यावर मात्र ईडीच्या कारवाया, इन्कम टॅक्सच्या कारवाया, सीबीआयच्या कारवाया. काँग्रेसकडं जेवढं प्लस बाजू आहेत तेवढ्या मायनस बाजू आहेत, कारण काँग्रेसचं सरकार अनेक वर्ष देशात राहिल्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप पण ह्यांच्यावर खूप आहेत, घराणेशाहीचे आरोप आहेत. आणि नव्या पिढीला घराणेशाहीचा तिरस्कार आहे, ते कुणाची असो. त्रिविज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की देशामध्ये लोकशाहीच्या संदर्भानं जी प्रक्रिया आज आपण पाहतो आहोत, लोकसभेतले आणि राज्यसभेतले मिळून 141 खासदार म्हणजे विरोधी पक्षाचे जवळपास सर्वच खासदार हे सभागृहातून बाहेर काढण्यात आलेले आहे निलंबनाच्या नावाखाली. आणि हे निलंबन लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकारला काही प्रश्नांवर जो जाब विचारला पाहिजे विरोधी पक्षांनी, अशा प्रकारचा भारतीय संसदेत सभागृहात सर्वोच्च सभागृहात असुरक्षितता निर्माण होते आणि ती का निर्माण झाली यासाठी सरकारनं जाब द्यावा याची विचारणा करणाऱ्या सर्व खासदारांना संसदेच्या बाहेर काढण्यात आलं. ही प्रक्रिया घटनात्मक आहे, घटनाबाह्य आहे की लोकशाही प्रक्रियेच्या अनुषंगाने नेमकी काही अन्य घटना आहे यावर आणि उद्या देशभरात या प्रकरणाच्या संदर्भानं काही आंदोलन होऊ घातलं आहे, त्यामुळे प्रागतिक आघाडीच्या वतीनं समन्वयक म्हणून ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत. सर, आपलं पुन्हा एकदा त्रिविज मीडियामध्ये स्वागत. सर, 141 खासदार म्हणजे कुठल्याही राज्यव्यवस्थेतला हा असा आकडा आहे की जो कधीही यापूर्वी जगातल्या कोणत्याही देशानं एवढं निष्कासन पाहिलं नाही, परंतु सर्वात मोठ्या लोकशाही समजल्या जाणाऱ्या देशात हे घडलं. तर सर्वप्रथम या घटनेविषयी आपण काय सांगाल? सभा किंवा कुठल्याही विधिमंडळातून त्या सभागृहाच्या सदस्यावरती कारवाई होणं हे काय आता नवीन राहिलेलं नाही, परंतु जेव्हा आपण म्हणतो की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष हा तेवढाच सक्षम असावा, सुदृढ असावा, तेव्हा एखाद्या देशाच्या लोकशाहीला परिपक्वता येते. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये काही जागतिक स्तरावरती ज्या ज्या देशात लोकशाही आहे अशा देशातल्या लोकशाही कार्यपद्धतीचा एक संशोधनपर अहवाल करण्यात आला
स्विसमधल्या एका संस्थेनं, स्वित्झर्लंडमधल्या एका संस्थेनं हा अहवाल केला. त्याने असं म्हटलं की आता लोकशाही असणाऱ्या किंवा मानणाऱ्या देशामध्ये एक नवीन प्रकारची ॲटोक्रसी ती येत आहे किंवा तानाशाही येत आहे. ती कशाच्या कारणास्तव येत आहे तर ज्या वेळेला एखाद्या सत्ताधाऱ्यांना जनतेतून प्रचंड पाशवी बहुमत मिळतं आणि विरोधकांची स्पेस जवळजवळ कमी होते, अशा वेळेला ही इलेक्ट्रल ॲटोक्रसी म्हणजे निवडून आलेल्याच्या प्रक्रियेतून निर्माण होणारी एक प्रकारची तानाशाही ही जगभरातल्या देशामध्ये आढळते आणि भारतही त्याला काही अपवाद नाही. आता मी ज्याला म्हणतो की अपवाद नाही, तर आपण हे 2014 पासून सातत्याने पाहतोय. तसंही वर्तमान BJP सरकार, ज्याची जननी RSS आहे आणि ते ज्यांना आदर्श मानतात त्यांनी काही लोकशाही मूल्य मानली नव्हती. ठीक आहे, नरेंद्र मोदी घटनेच्या पानावरती डोकं ठेवतात, संसदेच्या पायऱ्यावरती डोकं ठेवतात, नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला अनेक साधू संतांना आणतात, शिंगोलसारख्या राजेशाहीच्या परंपरा पुनर्स्थापित करतात. हा जो सगळा एकंदर जो त्यांचा प्रवास आहे, तर लोकशाहीतून हुकुमशाहीकडं जी वाटचाल अनेक देश करतात किंवा करत आलेले आहेत त्याच्यातलं हे एक पाऊल आहे. आणि याचाच एक भाग असतो की विरोधकांना नेस्तनाबूत करणं, म्हणजे आम्ही जे राज्य करतोय त्याला कोणी प्रश्नच विचारता कामा नये. जेव्हा की डेमॉक्रसी म्हणजे काय हो, तर डेमॉक्रसी इज गव्हर्नमेंट बाय डिस्कशन डेलिब्रेशन, पण ती चर्चाच घडू द्यायची नाही. आणि हे चर्चा घडवण्याचं स्थान जे आहे ते काही पंचायत आहे का, ती देशातलं सर्वोच्च सभागृह पार्लमेंट असतं. पण ज्यांना मोदींचा इतिहास ठाऊक आहे, मोदींनी ते 3 वेळा सलग गुजरातचे मुख्यमंत्री होते, म्हणजे 15 वर्ष. त्या 15 वर्षात त्यांनी तिथला विरोधी पक्ष कधी अस्तित्वातच ठेवला नाही, काँग्रेस असून सुद्धा. आणि तीच नीती केंद्रामध्ये राबवत आहेत, त्यामुळे त्यांनी लोकसभेचे स्पीकर आणि राज्यसभेचे चेअरमन यांचा वापर करून म्हणता येणार नाही, पण त्यांच्या अधिकारातून जेव्हा की लोकसभेचं सत्र सुरू आहे, ज्या प्रश्नावरती मुख्य पंतप्रधानांनी संसदेत बोलायला पाहिजे ते पंतप्रधान संसद चालू असताना संसदेच्या बाहेर बोलतात आणि चर्चा मात्र संसदेत टाळतात. हा जो एक म्हणजे लोकशाही विरोधी किंवा संकेतांना पायदळी तुडवणारा जो निर्णय आहे, साहजिकच मग विरोधी पक्ष आक्रमक होतात. विरोधी पक्षांचा तो अधिकार असतो, परंतु खरं म्हणजे सभागृह चालवणं हे खरं सत्ताधारी पक्षांचंच काम असतं. त्यातलं चातुर्य, त्यातला कौशल्यपणा हा दिवसेदिवस समाप्त होतो आहे. आणि म्हणून अनेक लोकांना जे आपलं ऐकत नाहीत किंवा आपल्याला विरोध करतात किंवा आपल्या होला हो देत नाहीत त्यांना सभेतून तडीपार करायचं, हद्दपार करायचं. तसंही मला वाटतं आता हे जवळजवळ शेवटचं लोकसभा अधिवेशन आहे, आलंच तर पुन्हा कदाचित मग आर्थिक अधिवेशन असेल, त्यामुळे पुन्हाही काही विरोध राहता कामा नये. हे सगळं ध्यानात घेऊन एक कॅल्क्युलेटेड मूव असं गृहित धरून आपण याच्याकडे पाहिलं पाहिजे.
राजीव गांधीच्या काळामध्ये काँग्रेसला 400 पुढे 403-404 असं बहुमत मिळालं. तेही एक पार्श्वबहुमत होतं, परंतु ते इलेक्ट्रॉनल वोटमध्ये बॅलेट पेपरवर होतं. आज EVMच्या अनुषंगाने हे बहुमत आहे आणि त्यापेक्षा कमी आहे. पण एवढं बहुमत मिळूनही हुकुमशाहीच्या दिशेने न जाता त्यांनी ज्या काही योजना आणल्या त्या काळामध्ये, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमात नवं शैक्षणिक धोरण असेल, जागतिकरणाची प्रक्रिया असेल, या सगळ्यांचा आज उपयोग होतो आहे भारतीयांना चांगल्या प्रकारे. आणि मग ह्यांना चांगली संधी मिळून, बहुमताने चांगली संधी मिळून मोदी सरकारने अशा भारतीयांना संधी देण्याचा उपयोग का करून नाही घेतला या संधी काळाचा? पहिल्यांदा याच्यात एक मुद्दा असा आहे की राजीव गांधींना भरपूर बहुमत मिळालं होतं, पण राजीव गांधीच्या कालखंडामध्येच तोपर्यंत हायेस्ट विक्रम सभागृहातून बाहेर करण्याचा तो त्यांच्याच काळातला आहे. राजीव गांधीच्या कालखंडात 89 खासदारांना सभागृहातून बाहेर करण्यात आलं होतं, निलंबित करण्यात आलं होतं, सस्पेंड करण्यात आलं होतं, आणि त्यामुळे तो विक्रम आता मोदींनी मोडला. म्हणजे विक्रम मोडण्याची स्पर्धा, म्हणजे त्यावेळेलाही इंदिरा गांधीच्या कालखंडात देखील बहुमत होतंच ना, मग त्याच्यातून तानाशाहीचा जन्म झालाच ना. इमर्जन्सी आलीच, 2 वर्ष देशभर काही गोंधळ झालाच, जबरदस्त्या झाल्या हे आपल्याला ठाऊक आहे, अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलं. पण राजीव गांधीच्या काळात देखील 89 मेंबर ऑफ पार्लमेंट यांना निलंबित केलं होतं, आणि आता 141 नाही, काल 2 केले आणखी 43, म्हणजे एक केरळमध्ये काँग्रेसचा एक MP आहे आणि एक दुसरा MP आहे, तसे आता 143 झाले. त्यामुळं 143 खासदारांचं निलंबन एक विक्रम मोदी सरकारच्या नावावर आला. खरं म्हणजे तेच मी मगाशी म्हणालो ना की पार्लमेंटरी मॅकॅनिझम, संसदीय लोकशाहीचं मॅकॅनिझम हे एक कौशल्यपूर्ण मॅकॅनिझम आहे. त्याला लीडरशिप तशा ताऊन सुलाखून व्यापक स्वरूपाच्या, रचनात्मक स्वरूपाच्या असाव्या लागतात, आणि त्या दुर्दैवाने आपल्याकडं डेव्हलप झालेल्या नाहीत. आणि ते साहजिकच आहे, 70-75 वर्षात ती इव्होल्युशन घडेल असं काही शक्य नाही. त्यामुळेच मग उपराष्ट्रपतीचा कोणी अपमान केला तर ते लगेच जातीवर जातं, किंवा मोदीचा कोणी अपमान केला तर मोदी पण लगेच मी ओबीसी आहे म्हणून माझा अपमान झाला, असं जे काही म्हणजे आकांड तांडव करतात हे अपरिपक्वतेचेच हे सगळे सिम्बॉलिझम आहे, हे त्याचं प्रतीक आहे. आणि त्यामुळं ते सभागृहामध्ये काय करत होते नेमके, तर त्याच्यासाठी मग तुमच्याकडे वेगवेगळ्या कमिट्या सिस्टम आहेत ना, त्याचा वापर करायला पाहिजे. पार्लमेंटरी काही आयुध आहेत ना, काही तंत्र आहेत संसदीय लोकशाही, त्याचा उपयोग करून हे टाळता येणं शक्य असतं ना. ऑल पार्टी मीटिंग बॅकग्राऊंडमध्ये चालतात, विरोधी पक्ष नेत्याशी तुम्ही डायलॉग करता, आणि हे सगळं टाळण्याचं काम घडत असतं. पण ते करण्याऐवजी विरोधक आपल्यासमोर असताच कामा नये. ही जी काही नवीन संसदीय झुंडशाही आली, त्या झुंडशाहीतला परिणाम म्हणून आपल्याला सभागृह खाली दिले दिसतं. आणि कदाचित मग आता हे 3 काही कायदे होते, फौजदारी कायदे वगैरे, त्यात सगळं विरोधकाशिवाय, म्हणजे त्याच्यावर चर्चा घडवायची नाही. विदाऊट चर्चा घडवता कायदे कानून असे जर पास केले तर पुन्हा न्यायालयावरती त्याचं प्रेशर पडतं, कारण मग त्या कायद्याची वैधता काढण्यात न्यायालयांचा वेळ जातो, म्हणजे अप्रत्यक्षरित्या ते ज्युडिशरीवरती एक बोज निर्माण करतात. या गोष्टी टाळल्या पाहिजेत. पण म्हणतात ना की एक एकांगी पद्धतीनं ज्यांना काम करायची सवय लागलेली आहे, किंवा लोकशाहीमध्ये आपण काय म्हणतो की
की विरोधकाचं सुद्धा अस्तित्व मान्य करून, त्याची एक स्पेस मान्य करून, त्याचा आवाज ऐकून निर्णय घ्यायचा असतो. इथं आवाजच ऐकायचा नाही, त्याची स्पेसच मान्य करायची नाही. ही जी काही हुकुमशाही पद्धती आहे, त्याच्याकडे आपली लोकशाही वाहत चाललेली आहे, हे दुर्दैव. मग अशी आपण उल्लेख केला की दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांचा वापर नाही, परंतु उपयोग, त्यांच्या अधिकारांचा उपयोग करून हे निलंबन झालं आहे. संविधानाचा यामध्ये काही गैरवापर झालेला आहे की संवैधानिक पदावरची माणसं काही मॅनेज होतात, नेमकं काय या दोन्ही प्रकरणात? आपल्याला संविधानाचा गैरवापर आहेच, पण असं काही कुठलं कलम नसतं ना संविधानात. संविधानामध्ये परंपरा असतात, संकेत असतात, पद्धती असतात, नीतिमूल्य असतात. त्या परंपरा नीतिमूल्य याचं पालन न करणं म्हणजे संविधानाचं उल्लंघन असतं. संविधानाचं उल्लंघन म्हणजे फक्त संविधानातल्या अमक्या अमक्या कलमाचं उल्लंघन केलं किंवा पोट कलमाचं उल्लंघन केलं एवढाच संविधानाच्या भंगतेचा अर्थ नाही आहे. संविधानाचा अर्थ असा असतो की संविधानानं तुम्हाला संसदीय लोकशाही दिली, मग त्या संसदीय लोकशाहीचे काही रूल्स असतात, पण ते लिखित असतात, पण काही अलिखित असतात, त्याला परंपरा म्हणतो आपण, मूल्य म्हणतो, कन्व्हेन्शन म्हणतो. तर तेही देखील बंधनकारक असतात ना. म्हणून मी मगाशी म्हणालो की लोकशाहीमध्ये विरोधकांनासुद्धा त्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्यांचा आवाज ऐकला पाहिजे. बहुमत तुमच्या बाजूला आहे, तुम्ही निर्णय घेऊ शकता ना, त्याच्यात काही बंधन नाही, परंतु तो आवाज दाबणं, तो बंद करणं ही काही लोकशाही संकेतामध्ये बसत नाही, आणि म्हणून त्याला आपण घटनेचं उल्लंघन म्हणतो, संविधानाचं उल्लंघन म्हणतो, किंवा संविधान विरोधी वागणूक म्हणतो. आणि मी तेच म्हणालो की इथे जगदीप धनखड असोत किंवा स्पीकर असोत, ओम बिर्ला असोत, त्यांच्याकडून तसं काही कौशल्यपूर्ण काम होताना दिसत नाही. खरं तर म्हणजे मोदी कालखंडात मोदी आणि अमित शाह सोडले तर बाकी कोणी स्वयंभूपणानं काही काम करते असं काही म्हणण्याचं धाडस बीजेपीवाले पण नाही करणार. त्यामुळं बाकी अगदी हजरजबाबी सांग कामे असल्यासारखे कामं करत आहेत, त्याचा परिणाम या अधपतनामध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे संविधानाचं उल्लंघन असेल किंवा वर्तन संविधानाशी विसंगत वर्तन, हे मोदी शहांचं केवळ दोन व्यक्तींचं हे शक्तीतून घडतं की याच्यामागे काही सामूहिक शक्ती याच्यामध्ये दिसते? बी जे पी यांचं जे काही पॉलिटिकल ट्रेनिंग आहे ते अनडेमोक्रॅटिक कल्चरचं ट्रेनिंग आहे, ते काही डेमोक्रेसी मानणार नाही. त्यांचा आदर्श जर्मनीतला हिटलर आहे, नाझी पक्ष होता, आणि त्यामुळं त्यांचा बॅकग्राऊंड आणि त्यांचं एक जे ओरिजिन म्हणतो तेच अँटी डेमोक्रॅटिक आहे, लोकशाहीशी सुसंगत नाही. आणि त्यामुळं त्यांना असं वाटतं की आम्हाला देशापुढं काही आणखीन प्लॅन घडवायचे आहे. त्या प्लॅनमध्ये विरोधी पक्ष कदाचित अडसर असेल, राहू शकतो. त्यामुळं विरोधी पक्ष, विरोधी ताकद ही कम्प्लीट नेस्तनाबूत करायची, म्हणजे आम्हाला कुणाचा कसलाही विरोधच होता कामा नये अशी व्यवस्था निर्माण करायची. मग आता मोदी सरकारची की बी जे पी सरकारची धोरणं दिसत आहेत ना आपल्याला, ज्या पद्धतीनं बघा संपूर्ण देशात अनेक जुन्या वादाचं कोर्टाच्या मार्फत रिओपनिंग होत आहे. उदाहरणार्थ आपण म्हणू की बाबरी मस्जिद जेव्हा पडली तेव्हा आपण असं म्हणत होतो की चला एकदाचा एक प्रश्न तरी संपला, पण आता बघा विश्वनाथ मंदिराचा प्रश्न समोर यायला लागला, दुसऱ्या त्या काशी मथुराचा वाद समोर यायला लागला, आणि त्याच्यासाठी न्यायपालिकेचा वापर होऊ लागला आहे. म्हणजे 4-5 दिवसापूर्वी तसं एक उत्तर प्रदेश अलाहाबाद हायकोर्टचं जजमेंटही आलं, काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता, पण नाही, वास्तविकता आपल्या देशात दुसरा एक कायदा आहे,
प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट, टेम्पल वर्शिप ॲक्ट म्हणून किंवा प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट, तो अयोध्येच्या कालखंडानंतरच काँग्रेसनंच बनवला होता, 96 दरम्यान बनवलेला आहे तो. तो असं म्हणतो की 47 ज्या काही देशातल्या धार्मिक स्थळांच्या स्थिती आहेत त्या तशाच ठेवाव्या, त्याला डिस्टर्ब करू नये. पण आता न्यायपालिकेचा ट्रेंड, RSS सरसंघचालक भागवत यांची या बाबतीतली मांडणी आणि BJP एकंदर धोरणं, किंवा आता नवीन महाराष्ट्रात आणि देशातसुद्धा मुद्दा BJP घेतला आहे बघा, की दोन मुद्दे आहेत. एक त्यातला शेड्यूल कास्टचं सब कॅटेगरायझेशन, हे घटना परमिट नाही करत, सुप्रीम कोर्टाने पण नाही केलं, पण यांनी हातात घेतलं. पुन्हा ट्रायबलचं डिलिस्टिंग, म्हणजे आतापर्यंत ट्रायबल कुठल्याही धर्मात गेले तरी ते चालत होतं, आता BJP एक तर धर्मांतरबंदी कायदा उपयोगाला येत नाही ना, मग आता हे नवीन तंत्र की जे आदिवासी मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा अन्य धर्मात गेले त्यांना ट्रायबल समजता कामा नये, म्हणजे ट्रायबलची लोकसंख्या कमी होईल. पुन्हा ट्रायबलमधल्या ज्या काही घटनेतल्या 5व्या 6व्या सूची अंतर्गत बरेचशी देशव्यापी जी जमीन आहे ते आपोआप क्षेत्र कमी होईल, पर्यायाने त्या जमिनी पुन्हा भांडवलदारासाठी उपलब्ध होतील, अशी फार मोठी वेगवेगळी त्यांची नियोजन आहेत, धोरणं आहेत BJP. मग त्यामध्ये हिंदू राष्ट्राचा एक संकल्पना आहे त्यांची. मग यांच्याकडे प्रवास करत असताना विरोधक नसणं ही त्यांची नितांत गरज आहे, आणि विरोधक मजबूतही होता कामा नये ही त्यांची गरज आहे. आणि म्हणून विरोधकांचा फडशा पाडणं, सोफळा साफ करणं ही आक्रमक पद्धतीनं हे चालेल, आगामी दिवसात काही कदाचित जास्त भयानक पद्धतीनं चालेल. म्हणजे आत्तापर्यंत ते फडशा पाडतायच, उदाहरणार्थ त्याच्यासाठी CBI आहे, इन्कम टॅक्स आहे, ED आहे. बघा ना, आता देशामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्याला सजा झाली पाहिजे याच्याबद्दल कोणाचं दुमत नाही, कायदाही तसंच सांगतो. पण BJP भ्रष्टाचारी झालेले लोक मात्र ह्याच्यापासून सेफ आहेत, किंवा ज्यांनी काँग्रेसमध्ये राहून किंवा TMC राहून किंवा दुसऱ्या पक्षात राहून भ्रष्टाचार केला पण ते पुन्हा जर BJP गेले तर तेही सेफ आहेत. मग राहिले विरोधक, त्यांच्यावर मात्र ED कारवाया, इन्कम टॅक्सच्या कारवाया, CBI कारवाया. म्हणजे हे जे काही नेस्तनाबूत करण्याचे कारस्थान आहेत, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं की हे ED, CBI हे पॉलिटिकल क्लासला डिमॉलिश करण्याचं तंत्र, डिलिस्टिंग ऑफ ट्रायबल्स, सब कॅटेगरायझेशन ऑफ शेड्यूल कास्ट, हे त्या त्या समाजाला डिसइंटिग्रेट करण्याचं शस्त्र, अशा अनेक स्तरावरती BJP पूर्ण कंट्रोल करायला बघते. आणि अशा वेळेला मग सशक्त विरोधी पक्ष न ठेवणं हा त्यांचा एकमेव अजेंडा आहे. BJP संघाचा एक अजेंडा असू शकतो की सशक्त विरोधी पक्ष आपल्यासमोर असू नये, परंतु विरोधी पक्षांना मात्र यापासून रोखण्याची जी प्रक्रिया, म्हणजे जे भ्रष्ट आहेत त्यांना सोडून जे उरलेले आहेत, आता समजा इंडिया आघाडी काम करते आहे, तर 2024 दृष्टीने इंडिया आघाडी म्हणजे हे लोकशाही वाचवण्याच्या प्रक्रियेत स्वतःला सिद्ध करण्याच्या स्थितीत येईल की नाही, तर बघा याचं विश्लेषण आपण एक तटस्थ म्हणून करूया, एक ॲनालिस्ट म्हणून. आपण कुठल्या भूमिकेची आहोत ही भूमिका एक काही वेळ बाजूला ठेवून निष्पक्ष पद्धतीने जर आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला आढळतं काय, बघा ह्या इंडिया आघाडीचा कणा कोण आहे तर काँग्रेस पार्टी आहे. काँग्रेस पार्टीचं राष्ट्रीय समर्थन आता काय आहे हा एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे उत्तरेत 2 राज्य आणि दक्षिणेत 2 राज्य, दक्षिणेत कर्नाटक, तेलंगणा आणि तेलंगणा, आणि उत्तरेत पंजाब आणि हिमाचल. पंजाब तर आम आदमी आता आपलं ते, हां पंजाब तर नाही, आपलं हिमाचल, हिमाचल हां, आता एक राहिले कुठलं तरी ना छोट, हां एक तरी. म्हणजे हे 2-3 राज्य सोडली तर काँग्रेसची स्पेस काय, तरी पण काँग्रेसची पाळंमुळं देशभर आहे.
पण काँग्रेसच्या राज्यवार लीडरशिप बघा, त्यांच्यातही सक्षमता आहे का विरोध करण्याची? महाराष्ट्रातच बघा ना, एकेकाळी महाराष्ट्राला टॉवरिंग काँग्रेसवाले नेते होते, आता जिल्ह्या जिल्ह्याचे छत्रपती आहेत, सेनापती आहेत, कोण नगरचा आहे, कोण नांदेडचा आहे, कोण पश्चिम महाराष्ट्रातला आहे. दुसरी गोष्ट, काँग्रेसच्या ज्या सेंट्रल लीडरशिप आहेत त्याच्यात मास लीडरशिप लेवलचे नेते किती आहेत? हे जे सांगण्याचं माझं कारण असं आहे की काँग्रेस तेवढं गॅल्वनाइज करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. ते नुसते इलेक्शन हरले म्हणून नाही. दुसरी गोष्ट, काँग्रेसकडं जेवढं प्लस बाजू आहे तेवढ्या मायनस बाजू आहे. कारण काँग्रेसचं सरकार अनेक वर्ष देशात राहिल्यामुळं भ्रष्टाचाराचे आरोप पण ह्यांच्यावरच खूप आहेत, घराणेशाहीचे आरोप आहेत. आणि नव्या पिढीला घराणेशाहीचा तिरस्कार आहे, ते कुणाची असो, म्हणजे ठाकरे घराण्याचे असो, काँग्रेस घराण्याचे असो, बी जे पीतल्या कोणत्या नेत्याचे असो, आणि बी जे पी त्या दिशेनं काही कदम उठत ते घराणेशाहीला रोखतायत. बघा, आहे त्यांच्यातही थोडीफार आहे पण बऱ्याच प्रमाणात रोखत आहेत. आता शिवराज चव्हाणला ते रोखण्याचंच काम आहे, वसुंधरा राजेला रोखण्याचंच काम आहे. तसं काँग्रेसमध्ये नाही, काँग्रेसमध्ये एकदा टिळा लावला की ते दिग्विजय असो, कमलनाथ असो, मरेपर्यंत. म्हणजे ही जी काही काँग्रेसची घराणेशाहीची पद्धत आहे ती नव्या पिढीला तेवढी भावत नाही. दुसरी गोष्ट अशी की काँग्रेस पक्षाकडं एक भारतातील व्यापक पद्धतीचं निवडणूक जिंकण्यासाठी जनमतावरती प्रभाव टाकणारा कार्यक्रम, तो पारंपरिक आणि गैरपारंपरिक दोन्ही पद्धतीचा, तो तसा नाही आहे. म्हणजे आता बघा की काल इंडिया आघाडीची बैठक झाली, चौथी बैठक होती, तर चौथ्या बैठकीत कमीत कमी इंडिया आघाडीचा संयोजक तरी ठरवायला पाहिजे होता. ठीक आहे, निवडणुकीच्या जागा वाटप करणं कठीण आहे, त्याच्यासाठी राज्यवार बोलणी करावी लागेल, राज्यातल्या लहान सहान पक्षांना नेत्यांशी बोलावं लागेल. पण मधल्या या 2 महिन्यामध्ये 2-3 गोष्टी करू शकत होते. एक की इंडिया आघाडीचा मिनिमम प्रोग्राम तो एक बनवता येऊ शकला असता, त्याला काही नेत्यांची गरज नसते, त्याला तज्ज्ञाची गरज असते, आणि या पक्षाकडे काही तज्ज्ञ नाहीत का, त्यांनी बसायला पाहिजे होतं. एक कमीत कमी एक ॲडवॉक प्रोग्राम, बाबा आम्ही अजून फायनल करणार आहोत पण हा आमचा प्रोग्राम असणार आहे, किंवा हा आमचा आमच्या आघाडीचा कन्व्हेनर असणार आहे, एवढी मांडणी करायला काय जात होती? म्हणजे असं काही करायचं नाही तुम्ही. आणि तुम्ही म्हणाल मग विरोधकांचा मुकाबला, सत्ताधाऱ्यांचा मुकाबला, तर ते थोडंसं कठीण होत आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता बघा, देशातले उद्योगपती, देशातला मीडिया आणि परदेशी शक्ती ह्या बी जे पी सोबत आहे, त्यामुळे ही सगळ्यात मोठी लॉस आहे विरोधकांची. संपूर्ण मीडिया, 99% उद्योगपती आणि परदेशांचं जे काही समर्थन असतं ते नाही आहे तुमच्याकडं. आणि मी मगाशी जो म्हणालो तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे की कॉमन मिनिमम प्रोग्राम नाही, मग उठसोड तुमचं काय, हमको मोदी को हटाना आहे, हमको बी जे पी को हटाना आहे. निगेटिव्ह नेरेटिव्ह घेऊन तुम्ही सत्तेत कसे याल? त्याला पॉझिटिव्ह पण नेरेटिव्ह पाहिजे ना, स्वतःचा काही कार्यक्रम पाहिजे की नाही? तो कार्यक्रम न घेता तुम्ही म्हणाल आम्ही सत्तेत येऊ, यांना सत्तेतून घालवून देऊ, तर ते तसं मग अपील होत नाही. त्यामुळं मी मगाशीच म्हणालो की निवडणूक जिंकण्यासाठी जे काही परिपूर्ण पॅकेज लागतं ते पॅकेज काही इंडिया आघाडीकडून अजून तसं येताना दिसत नाही. म्हणजे तसाही उशीरच झालेला आहे, त्यामुळे ते पॅकेज आल्यानंतर पुन्हा ते जनमानसामध्ये किती पोहोचवणं, त्याचं इन्कॅशमेंट कधी करणं, आणि इंडिया आघाडीचे अंतर्गत मतभेद आहेत ना, डाव्यांचे प्रश्न वेगळे, त्यांना बंगालमध्ये ममता, केरळमध्ये काँग्रेस, यांच्याशी कसं जुळवून घ्यायचं,
काँग्रेसचा उत्तर प्रदेशात प्रश्न आहे, तिथे समाजवादी पक्षाशी कसं जुळवून घ्यायचं, म्हणजे राज्यवार त्यांचे प्रश्न आहेत. आता अशा वेळेला एक खरगेसारख्या माणसाने व्यापक भूमिका घेण्याची संधी आहे, पण खरगेसारख्यांना काँग्रेस पक्ष ती भूमिका घेऊ देईल का? कारण काँग्रेसमध्ये एक आहे, अध्यक्ष कोणीही झालं नियंत्रण आहे, तरी तो फुल फ्लेज अध्यक्ष नसतो आणि त्याच्यावर एक कंट्रोल असतो. त्यामुळं अशा वेळेला खरगेसुद्धा जरी ते दलित समाजातून आले त्याचा एक प्लस पॉईंट होऊ शकतो, फायदा होऊ शकतो, परंतु आणि अशा क्रायसिस पिरियडला दलितांनाच पुढं केलं जातं, विशेषतः आंबेडकरी माणसाचाच उपयोग केला जातो किंवा दलित माणसाचा, मग ते जगजीवनराम असोत, ते सुशीलकुमार शिंदे असोत किंवा आता खरगे असोत, त्यांचाच उपयोग होईल. पण ते काँग्रेस पक्ष त्या विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊ देत नाही, जात नाही, हे आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि त्यामुळं इंडिया आघाडी किती मजल मारेल आता, म्हणजे याच्यावरती भाष्य करताना मला वाटतं गेल्याच आठवड्यामध्ये इंडियन एक्सप्रेसला चिदंबरम यांनीच एक लिहिलं लेखात की सध्या हवा जी आहे ती BJP बाजूला आहे, पण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा गेम ऑफ पॉसिबिलिटीज म्हणतो ना, पॉलिटिक्स इज द गेम ऑफ पॉसिबिलिटीज, तर हा शक्यतेचा हा भाग आहे. आणि राजकारणात राहणाऱ्याने उम्मीद सोडायची नसते हे राजकारणातलं एक बेसिक तत्व आहे, आणि ज्याच्या मनात हे तत्व फार बिनलेलं आहे ते अशा सोडणार नाहीत. आणि त्याच धर्तीवर मग या सगळ्यातला पर्दाफाश करण्यासाठी या 143 खासदारांच्या निलंबनाच्या निमित्तानं उद्या देशभर हा सगळ्यांचा बंद आहे. 143 खासदारांच्या निलंबनाच्या संदर्भात प्रागतिक पक्षांच्या आघाडीचे एक समन्वयक म्हणून मला एकाद दोन प्रश्न विचारायचे, पण त्यापूर्वी नुकतेच जे 4-5 राज्यांचे जे विधानसभा निकाल आले त्यानंतर प्रथमच अनेक पक्षांनी, बहुधा देशातल्या सर्वच पक्षांनी EVM बोट दाखवलं आणि त्यावर कधी न बोलणारी काँग्रेस देखील त्यावर आता सहमत होऊ पाहते आहे. तर काय 2024 किंवा एकूण आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये EVMचा जो घटक आहे तो आपल्याही दृष्टिकोनातून तसा वादग्रस्त आहे असं आपल्याला वाटतं? नाही, कुठलीही निवडणूक यंत्रणा ही कधीच 100% निष्पक्ष नसते आणि पारदर्शक नसते. मग ते तुम्ही ओपन सिक्रेट बॅलट सिस्टमवर घ्या किंवा EVMवरती घ्या, प्रत्येक इलेक्ट्रल मेकॅनिझममध्ये फॉल्ट असतोच. त्याची एक 10-15% मार्जिन आपण गृहीतच धरायची असते. परंतु मग असं आहे की EVM आली ती काँग्रेसच्या कालखंडात, त्यावेळेला काँग्रेसनं निवडणुका जिंकल्या, आता BJP जिंकते, त्याच्यावर काँग्रेस आता प्रश्नचिन्ह करते. पण EVMच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीत एकमत नाही आहे. अनेक नेत्यांनी EVMच्या विरोधात बोलणं पण टाळलं, म्हणजे ही पण गोष्ट खरी आहे. त्यामुळं ज्यांना जर असं ह्या सगळ्या विरोधी पक्षांना वाटतं की EVM आपल्या वर्गातला अडसर आहे, तर त्याचं करेक्ट फोरम, करेक्ट पीठ, विचारपीठ किंवा व्यासपीठ म्हणू आपण, ते पार्लमेंट आहे. कारण त्या पार्लमेंटमध्येच हा प्रश्न आणणं गरजेचं आहे आणि पार्लमेंटच्या माध्यमातून मग या सरकारचा बहुमताच्या आधारे पाडाव करणं, अशा प्रकारची रणनीती योजना करणं, तेव्हाच ती EVM जाऊ शकते, अन्यथा नाही जाऊ शकणार. कारण EVM जी आलेली आहे देशात ती काही इलेक्शन कमिशननं नाही आणलेली, तत्कालीन 8 राष्ट्रीय पक्ष आणि अनेक राज्यस्तरीय पक्ष यांनी सहमती दिली, पार्लमेंटमध्ये तसा कायदा झाला, त्यामुळं पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टमध्ये तसे बदल घडले आणि त्यामुळे EVM मशीन आली. त्यामुळे घालवायची असेल तर तीच मेथड आहे, दुसरी मेथड. उद्या देशभरात निदर्शनं आहेत, तुम्ही एक प्रागतिक पक्षांच्या आघाडीचे समन्वयक म्हणून हे जे निदर्शनं करणार, म्हणजे देशामध्ये अनेक प्रश्न आहेत, बेरोजगारीचा आहे, महागाईचा आहे, या सगळ्या प्रश्नांवर जनता काही आंदोलन करू इच्छित नाही आणि मग हे सगळे पक्ष जे उद्या आंदोलन करणार 143 खासदारांच्या निलंबनावर,
तर याला काही जनसमर्थन मिळेल किंवा एक वातावरण निर्माण होईल असं काही आपल्याला वाटतं का? नाही, एक दोन दिवसात जाहीर केलेल्या आंदोलनाला व्यापक जनसमर्थन मिळेल अशी अपेक्षाच बाळगायची नसते, त्याला पक्षीय समर्थन असतं. आणि हे काही दूर स्वरूपाचे मुद्दे नाहीत, हे तात्कालिक स्वरूपाचे असतात. म्हणजे की 143 खासदारांचं निलंबन केलं ही लोकशाहीची हत्या आहे, मग त्याचं सिम्बॉलिझमचा निषेध आहे. तो आता गेले 2-3 दिवस जे काही सध्या खासदार राहिलेले आहेत विरोधी पक्षाचे ते करता येतच, पण शेवटी हा प्रश्न जनतेसमोर गेला पाहिजे. ती भूमिका लोकशाहीत आहे आणि म्हणून उद्याच्या त्या बंदच्या निमित्तानं राहिलं प्रागतिक पक्षाच्या संदर्भात, तर प्रागतिक पक्ष आम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडीसोबत आमचा जो वाईट अनुभव आला शेतकऱ्याच्या प्रश्नावर आला, आरक्षणाच्या प्रश्नावरती आला, किंवा महाराष्ट्रातील विकास धोरणं ठरवण्याच्या बाबतीत आला, शैक्षणिक मुद्द्यावरून आला, आणि हा जो काही अनुभव आम्हाला महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा 2.5 वर्षाचा 2019 विधानसभेनंतर आला, तर तिथेही या 2-3 पक्षाचीच दादागिरी होती. आणि मग काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सोडलं तर बाकी आम्ही 13-14 पक्ष नुसतेच आपले त्यांचे झेंडे घेऊन मिरवत असल्यासारखे होतो. आणि मग त्याच्यातून मग ही प्रागतिक पक्षाची संकल्पना आली, त्याच्यावरती मग हे गेले वर्षभर मंथन होऊन काही शिबिरं म्हणा, काही कॅम्प म्हणा, यातून एक प्रक्रिया सुरू झाल्या. पण ते काही जसं पाहिजे तसं त्या वेगानं अजून काही ते फारसं पुरं सरकलेलं नाही. अपेक्षा आहे ते सरकलं तर महाराष्ट्रात एक, कारण आम्ही नेहमी म्हणत आलो की आपण वेगळा पक्ष किंवा वेगळं आघाडी का करतो, तर जेव्हा वर्तमान किंवा प्रस्थापित आघाड्या त्यांची नीती आपल्याला मान्य नसते म्हणून तर आपण नवीन मार्ग स्वीकारतो. पण त्या नवीन मार्गानं खरंच काहीतरी नवीन द्यायचं असतं आणि ते लोकांना अपील झालं तर लोक त्याला मान्यता देतात. त्यामुळे काहीतरी महाराष्ट्रातील जनतेला नवं द्यावं या भूमिकेतून ते प्रागतिक पक्षाची संकल्पना रुजवली. परत ती अजून काही फार लोक महाराष्ट्राच्या राजकारणात स्थिरावली किंवा वाईडर झाली असं काही अजून दिसत नाही, पण त्या दिशेनं प्रयत्न आहे. असं म्हटलं जातं की 2024 निवडणुकीत जर विरोधी पक्षांना विजय मिळाला नाही तर लोकशाहीचा स्पेस त्याचा संकोच होईल आणि नंतर सगळ्याच विरोधी पक्षांचा स्पेस जवळपास नष्ट होईल असं म्हटलं जातं. आपलं प्रेडिक्शन काय? ज्यांना नैराश्यवादानं ग्रासलेलं आहे त्यांचं हे प्रेडिक्शन आहे, किंवा ज्यांना स्वतःच्या कर्तृत्वावर किंवा समाज बदलाच्या सरकार बदलांच्या प्रक्रियावर विश्वास नाही त्यांचं हे प्रेडिक्शन असू शकतं. पण राजकारणात एक सूत्र आहे आणि ते म्हणजे सत्ताधारीसुद्धा कधीच परमनंट नसतो, त्यालासुद्धा एक दिवस जावंच लागतं. म्हणजे इंग्रजी भाषेत म्हणतात ना, रोमन एम्पायरसुद्धा एका दिवशी जातंच. इंग्रजी सत्ता म्हणायची आम्ही नाही जाणार, गेलीच ना. त्यामुळे जगातल्या प्रचंड मोठ्या महासत्ता असणाऱ्यासुद्धा त्यांना एक दिवस जावंच लागतं. त्यामुळे वर्तमान BJP यांचं जे सरकार आहे ते काही परमनंट आहे असं समजायची काही गरज नाही, त्यांनाही जावंच लागेल. हां, तुम्ही म्हणाल मग ते हिटलरसारखं काम करतील, तर हिटलर तरी किती दिवस टिकला? ठीक आहे, त्यांना 1-2-3 वर्ष आला तेवढं ते त्यानं केलं, पण पुन्हा काय, पुन्हा बॅक टू स्क्वेअरच आहे ना. त्यामुळं असं नैराश्य व्हायचं नसतं, आपल्या परीने प्रयत्न करत राहणं, आपली जी काही लोकशाही राज्यघटनेची बांधिलकी आहे त्या चौकटीत आपले मुद्दे जनमताकडे घेऊन जाणं, लोकांच्याकडे घेऊन जाणं, त्याची स्पेस तयार करणं, त्याच्या आधारावरती वोट तयार करणं आणि आपलं अस्तित्व आणि ताकद हे दोन्ही संसदीय लोकशाहीच्या चौकटीत सिद्ध करणं एवढंच प्रत्येकाच्या हातात असतं. त्यामुळं ज्यांना विश्वास आहे अजूनही त्यांनी ते करलं पाहिजे, त्याच्याशिवाय मार्ग नाही. बदल हा नित्य आहे आणि अनित्य हा शाश्वत मार्ग आहे या निष्कर्षापर्यंत, म्हणजे उद्याच्या विषयी ज्यांना नैराश्य येईल सत्ता बदलाच्या अनुषंगानं, तर त्यांनी काय विचार केला पाहिजे याचा एक प्रमाण सिद्धांत आणि विचार आपल्या समोर ज्यांनी प्रस्तुत केला त्या ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर यांनी थ्रीवेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. चला, धन्यवाद तुमचे.